की पिढ्याची पिढ्या बाद झालेली विचारसरणी ह्या तळागाळातून मोबाईल मधून बाद झालेली विचारसरणी किंवा पिढीची आपली तरुण पिढी होत करू आता कितीतरी मुलांचं मी दुःख बघितलं. सिनियरिटी ना माझ्या पेक्षा बायांनी लहान आहेत ती 20 वर्ष 22 वर्ष पण 32 वर्ष आहे. या मुलांची अशा अवस्था आहे की हे खरंच दुभांगलेली खचलेली दमलेली कुठेतरी अडचण आहे दुःखाच्या डोंगराच्या आड आहे. आणि त्या दुःखाच्या डोंगराच्या आडनं यांना जर बाजूला कोण करत असेल तर मित्रांनो मी सांगतो समुद्रावरती सेतू बांधून फक्त बजरंग बलींनी मारुती रायांनी एकच ट्राय केलता की बरा मोठा दगड उचलून पर्वतावला टाकला तो दगड मात्र समुद्रात तरंगला नाही. का? की त्या दगडावरती फक्त श्रीराम प्रभूचं नाव नव्हतं म्हणून तो दगड तरंगला नाही. तस मित्रांनो तुम्ही किती खातील डोंगराच्या आड जरी दुःखाचे असला तरी श्रीराम प्रभूचं नाव तुमच्या पाठीमाग आहे रामायवटीचं तोपर्यंत तुम्ही जमणार नाही खचणार नाही. समुद्रावर सेतू बांधून पालन करून जाणार तुम्ही आणि तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत रामायरोटिक पर्यंत पोहोचणार आणि रामायरोटिकची साथ देणार. कितीतरी लोकांनी इथं सांगितलं मला वाटतंय बऱ्याच जणांनी सरांनी सांगितलं मला बीपीचा आजार होता मला शुगर होती मला अहो मला सांगा बीपी शुगर आजार जर ह्याच्यातनं तुम्हाला मुक्ती देत असेल रामायरोटिक तर अजून काय दिलं पाहिजे म्हणजे.